नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हाला काही वैजिक राशींचे अवयव आणि काही वैजिक राशींची सूत्र माहिती आहेत बरोबर तुम्हाला ए अधिक बी कंसाचा वर्ग तसंच ए वजा बी कंसाचा वर्ग यांची विस्तार सूत्र आणि तसंच चा वर्ग वजा चा वर्ग याचे अवयव कसे काढायचे हे माहिती आहे त्यांचा भौमितिक अर्थही तुम्हाला माहिती आहे बरोबर आता ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचं सूत्र शोधायचा प्रयत्न करूयात हे सोपं आहे आणि ए अधिक बी कंसाचा वर्ग याच्यासारखंच आहे आपल्याला ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग शोधायचा आहे म्हणजेच आपल्याला ए अधिक बी अधिक सी एवढी बाजूची लांबी असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय ठीक आहे तर आता एका चौरसापासून सुरुवात करूयात ज्याच्या बाजूंची लांबी ही ए अधिक बी अधिक सी एवढी आहे हे बघा ही लांबी ए एवढी आहे ही दुसरी बी एवढी आणि ह्याची लांबी सी आहे ठीक आहे आणि आता ह्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजेच ह्या प्रत ते एक छोट्या भागाच्या क्षेत्रफळाची बेरीज आता हा एक चौरस आहे ज्याच्या बाजूंची लांबी ए एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे चा वर्ग आता हा दुसरा हा आयत आहे ज्याच्या बाजूंची लांबी ए आणि बी एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे ए गुडिले बी आता तसंच ह्या आयताच्या एका बाजूची लांबी आहे ए आणि दुसऱ्या बाजूची लांबी सी म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे ए गुणिले सी त्याचप्रमाणे या आयताच्या बाजूंची लांबी बी आणि ए एवढी असल्यामुळे त्याचं क्षेत्रफळ ए गुणिले बी एवढं आहे आता ह्या आयताच्या सर्व बाजूंची लांबी बी एवढी आहे म्हणजेच तो चौरस आहे <verbess़ lush> आणि त्याचं क्षेत्रफळ बीचा वर्ग एवढं आहे त्याच्या पुढच्या आयताच्या बाजूंची लांबी बी आणि सी एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ बी गुणिले सी एवढं आहे आता हा एक आयत आहे ज्याच्या बाजूंची लांबी ए आणि सी एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे ए गुणिले सी ह्या आयताच्या बाजू आहेत बी आणि सी म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे बी गुणिले सी आणि शेवटचा चौरस आहे ज्याच्या बाजूंची लांबी सी एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे सीचा वर्ग बरोबर ठीक आहे म्हणजेच आता आपल्याकडे हे नऊ भाग आहेत आणि ह्या नऊ भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच दिलेल्या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ म्हणजेच ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग म्हणून आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग हे असं लिहू शकतो आता आपण ह्या सगळ्या छोट्या छोट्या भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज करूयात म्हणजेच चा वर्ग अधिक ए बी अधिक ए सी अधिक ए बी अधिक चा वर्ग अधिक बी सी अधिक ए सी अधिक बी सी अधिक सीचा वर्ग आता ह्यात असं दिसतंय की ए बी हे पद दोनदा आलंय तसंच ए सी हे पद ही दोनदा आलंय आणि तेच बी सी साठी सुद्धा लागू आहे म्हणून आपण आता हे लिहू शकतो चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक एसी अधिक एसी म्हणजेच दोन ए सी अधिक हा ए बी आधीच लिहिला आहे अधिक बी चा वर्ग अधिक बी सी अधिक बी सी बरोबर दोन बी सी अधिक हे दोन आधीच झाले फक्त सी चा वर्ग राहिला बरोबर म्हणजेच आपल्याला ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचं सूत्र मिळालं हे सूत्र ए अधिक बी कंसाचा वर्ग याच्यासारखंच आहे बरोबर ना आता दोन एक्स अधिक सात गुणिले तीन एक्स अधिक चार याचं विस्तार सूत्र शोधूयात लक्षात घ्या इथे X हे चल आहे जो एक संख्या दर्शवतो ठीक आहे आता दोन एक्स अधिक सात गुणिले तीन एक्स अधिक चार चार काय बरं हे गुणाकार रूपात असल्यामुळे तो एका आयताचं क्षेत्रफळ दर्शवतो ज्याच्या बाजूंची लांबी ही दोन एक्स अधिक सात आणि तीन एक्स अधिक चार अशी आहे ठीक आहे म्हणून आता एका आयताकृती कागदावर आपण दोन एक्स अधिक सात ही लांबी काढूयात हे बघा ही लांबी आहे दोन एक्स आणि ही लांबी आहे सात आणि दुसऱ्या बाजूची लांबी आहे तीन एक्स अधिक चार म्हणून या आयताचं क्षेत्रफळ आहे दोन एक्स अधिक सात गुणिले तीन एक्स अधिक चार बरोबर हीच तर आपल्याला हवी असलेली डावी बाजू आहे ठीक आहे आता आकृतीचा वापर करून याचा विस्तार करूयात ह्या बाजूची लांबी दोन एक्स एवढी आहे आणि ह्या बाजूची लांबी आहे तीन एक्स म्हणून या आयताचं क्षेत्रफळ दोन एक्स गुणिले तीन एक्स म्हणजेच सहा एक्स चवर्ग एवढं आहे आता हा दुसरा आयत पाहूयात ह्याच्या एका बाजूची लांबी सात आणि दुसऱ्या बाजूची लांबी तीन एक्स एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ सात गुणिले तीन एक्स म्हणजेच एकवीस एक्स एवढं आहे बरोबर आता ह्या आयतासाठी एका बाजूची लांबी आहे चार आणि दुसऱ्या बाजूची लांबी आहे दोन एक्स म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे चार गुणिले दोन एक्स म्हणजेच आठ एक्स आता हा शेवटचा आयत ह्याच्या बाजूंची लांबी आहे चार आणि सात म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे चार गुणिले सात म्हणजेच अठ्ठावीस बरोबर आता आपण जर ह्या सगळ्या भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली तर आपल्याला संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ मिळेल म्हणजेच दोन एक्स अधिक सात म्हणजेच या बाजूची लांबी गुणिले तीन एक्स अधिक चार म्हणजेच ह्या बाजूची लांबी हेच आपण कसं लिहू शकतो ह्या चारही भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज बरोबर जी आहे सहा गुणिले एक्सचा वर्ग अधिक एकवीस एक्स जो ह्या आयताचं क्षेत्रफळ आहे अधिक ह्या पुढचे आयताचे क्षेत्रफळ जे आहे आठ एक्स अधिक शेवटच्या भागाचं क्षेत्रफळ जे आहे अठ्ठावीस आता ह्यात फक्त X हे चल असलेली दोन पद आहेत लक्षात घ्या ह्या पदामध्ये चा वर्ग आहे त्यामुळे आपल्याला हे तसंच ठेवावं लागेल आणि म्हणून आपण आता हे असं लिहू शकतो सहा गुणिले एक्सचा वर्ग अधिक एकवीस एक्स अधिक आठ एक्स म्हणजेच एकोणतीस एक्स आणि शेवटचा अठ्ठावीस आहे तसाच म्हणजेच आपल्याला मिळालं दोन एक्स अधिक सात गुणिले तीन एक्स अधिक चार बरोबर सहा गुणिले एक्सचा वर्ग अधिक एकोणतीस गुणिले एक्स अधिक अठ्ठावीस सोपं आहे ना आता ए अधिक बी कंसाचा घन याचं विस्तारसूत्र शोधूयात इथे आपण दोन नाही तर तीन पदांचा गुणाकार करत आहोत आपण ए अधिक बी ह्या पदांनी स्वतःलाच तीन वेळेला गुणत आहोत आणि आपल्याला ए अधिक बी कंसाचा घन मिळत आहे बरोबर त्यामुळेच भौमितिकरित्या हे क्षेत्रफळ नाही तर घनफळ दर्शवतं पण ह्यात काही बदल करून आपण ते कागदावर दाखवू शकतो आपण ए अधिक बी कंसाचा घन हे कसं लिहू शकतो आपण हे लिहू शकतो बी गुणिले ए अधिक बी चा वर्ग बरोबर आता हा ए अधिक बी आणि ए अधिक बीचा वर्ग यांच्या गुणाकारात लिहिलेला असल्यामुळे आपण हा एका आयताचं क्षेत्रफळ आहे असंही म्हणू शकतो ज्याच्या बाजूंची लांबी ए अधिक बी आणि ए अधिक बी कंसाचा वर्ग एवढी आहे ठीक आहे आता हे कसं करता येईल बरं सोपं आहे एक आयत घेऊया त्याच्या एका बाजूची लांबी आहे ए अधिक बी दुसऱ्या बाजूची लांबी ए अधिक बी कंसाचा वर्ग एवढी आता जर आपल्याकडे ए आणि बी ह्या लांबी असतील तर ए अधिक बी कंसाचा वर्ग ही लांबी कशी मिळवायची बरं तुम्हाला ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र माहितीच आहे बरोबर ते आहे चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आठवत आहे ना आता ह्या सूत्राचा वापर करून आपण आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी ठरवूयात इथे बघा ह्या बाजूची लांबी आहे चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग म्हणून ह्या बाजूची लांबी आहे या तिन्हीची बेरीज म्हणजेच ए चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग म्हणजेच ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणून ह्या आयताचं क्षेत्रफळ किती आहे बरं आता ते आहे ए अधिक बी गुणिले ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच ते आहे ए अधिक बी कंसाचा घन ठीक आहे आता ह्या आयतामधील वेगवेगळ्या भागांचे क्षेत्रफळ काढायचा प्रयत्न करूयात या आयतामध्ये एका बाजूची लांबी ए आणि दुसऱ्या बाजूची लांबी ए चा वर्ग एवढी आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे ए चा घन दुसऱ्या आयताच्या बाजूंची लांबी आहे बी आणि ए चा वर्ग म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे एचा वर्ग गुणिले बी जे त्याच्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार आहे आता ह्या आयतामध्ये बाजूंची लांबी आहे दोन ए बी आणि ए म्हणून या आयताचं क्षेत्रफळ आहे या दोन बाजूंच्या लांबींचा गुणाकार म्हणजेच दोन ए बी गुणिले ए म्हणजेच दोन गुणिले एचा वर्ग गुणिले बी आता ह्या आयतासाठी त्याच्या बाजूंची लांबी आहे दोन ए बी आणि बी म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे दोन गुणिले ए गुणिले बीचा वर्ग ठीक आहे आता उरलेल्या दोनसाठी बघूयात याच्या बाजूंची लांबी आहे बीचा वर्ग आणि ए म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे ए गुणिले बीचा वर्ग आणि शेवटचा ज्याच्या बाजूंची लांबी आहे बी आणि बीचा वर्ग म्हणून त्याचं क्षेत्रफळ आहे बी गुडिले बीचा वर्ग म्हणजेच बीचा घन ठीक आहे आता जर आपण या सहा आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली तर आपल्याला संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ मिळेल या संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ हे ए अधिक बी कवसाचं घन एवढं आहे जे आपण आधीच पाहिलंय म्हणून आता आपण ए अधिक बी कंसाचा घन म्हणजेच संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ हे कसं लिहू शकतो तर हेच बरोबर ए चा घन अधिक एचा वर्ग गुणिले बी अधिक दोन गुणिले एचा वर्ग गुणिले बी अधिक दोन गुणिले ए गुणिले बीचा वर्ग अधिक ए गुणिले बी बर, चा वर्ग अधिक शेवटचं पद बी चा घन बरोबर आता ह्यात दोन वैजिक राशींमध्ये चा वर्ग गुणिले बी हे पद आहे आणि तसच दोन राशींमध्ये ए गुणिले बीचा वर्ग हे पद आहे म्हणून त्यांना एकत्र केलं तर आपण लिहू शकतो ए चा घन अधिक तीन गुणिले एचा वर्ग गुणिले बी अधिक तीन गुणिले ए गुणिले बीचा वर्ग अधिक बीचा घन आता आपल्याला ए अधिक बी कंसाचा घन याचं विस्तार सूत्र मिळालं जे आहे एचा घन अधिक तीन गुणिले एचा वर्ग गुणिले बी अधिक तीन गुणिले ए गुणिले बीचा वर्ग अधिक बीचा घन समजलं आता ए वजा बी कंसाचा घन याच विस्तार सूत्र शोधण्यासाठी जे केलं ना तसच काहीतरी तुम्हाला यासाठी वापरावं लागणार आहे ठीक आहे